स्वच्छता अभियान मध्ये मी नयन पवार आपणा सर्वांचे स्वागत करते मंडळी शासनाचे स्वच्छता अभियान देशात सर्वत्र जोरदार सुरू आहे तीन वर्षे उलटूनही स्वच्छ भारत अभियानात कुठेही खंड पडलेला नाही आपले शहर आपले गाव स्वच्छ करण्याच्या बाबतीत अजूनही तोच जोम तीच प्रबळ इच्छा जनतेत दिसून देत दिसून येत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेली ही योजना म्हणजे गंगा प्रवाहासारखी अखंड चालणारी योजना ठरली आहे महाराष्ट्रात शहरांपासून ते खेड्यापाड्यात ही योजना पोहोचलेली आहे ती एक परिपूर्ण योजना म्हणूनच तर पाहूयात या योजनेचा गेल्या आठवड्यातील सविस्तर वृत्तांत प्रथम नजर ठेवूयात ठळक घडामोडींवर मडगाव नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती स्वच्छता अभियानामध्ये हदगावकरांचे उत्स्फूर्तपणे योगदान कणकवली नगरपंचायतच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांकडून तीनशे किलो प्लास्टिक पिशव्या केल्या जप्त मेहकर येथे हगणदारी मुक्ती बाबत जनजागृती अभियान स्वच्छता मोहिमेसाठी निलंगा पालिका सरसावली भडगाव पालिकेने महिनाभर साचलेल्या सुक्या कचऱ्याची विक्री केली असून त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळवले आहे तर ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खतनिर्मिती करण्यात येणार आहे घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा अंतर अंतर्गत भडगाव पालिके सुका कचरा साठविण्यात येत असून शहरात चार ठिकाणी ओला कचरा संकलन केला जात आहे काही दिवसांपूर्वीच पालिकेत शहरातील बचत गटांना मुख्याधिकारी राहुल पाटील नगराध्यक्ष राजेंद्र पाटील आदींनी मार्गदर्शन करून कचरा व्यवस्थापन करण्यास आवाहन केले होते त्यातून आता यात सहभागी झालेल्या चार बचत गटांना कायम रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध होणार आहे तर अन्य बचत गटांचेही काम काही दिवसात सुरू होणार आहे शहरातील स्वच्छता कायम राहण्यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे त्यात विविध माध्यमातून प्रचार केला जात आहे शहरात बसस्थानक व्यापारी संकुले आदी ठिकाणांसह हो पंधरा नव्या कचरा कुंड्या लावण्यात आल्या आहेत ओल्या कचऱ्यातून शहराच्या प्रमुख चार भागात खतनिर्मिती करण्यात येणार आहे त्यासाठी ओला कचरा एका मोठ्या तयार केलेल्या कुंड्यात साठवला जात आहे तर मागील महिन्याभरात सुक्या कचऱ्यातून पुठ्ठा पाचशे दोन किलो चार हजार सोळा रुपये प्लास्टिक पाचशे ब्याण्णव किलो पाच हजार नऊशे वीस रुपये गोंधाट एकशे अठ्ठावीस किलो तीनशे चौऱ्याऐंशी रुपये पत्रा एकशे त्र्याऐंशी किलो दोन हजार एकशे शहाण्णव रुपये रद्दी शहाऐंशी किलो तीन हजार रुपये असा एक महिन्यात दोन हजार एकशे शहात्तर किलो वजनाचे पंधरा हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये उत्पन्न मिळाले खामगाव येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शहरातील स्वच्छतेच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय स्वच्छता समितीचे द्विसदस्यीय पथक सोमवारी पहाटे खामगाव शहरात दाखल झाले या तपासणीबाबत पालिका प्रशासनाकडूनही कमालीची गोपनीयता बाळगण्यात येत असून या, या पथकाने सोमवारी शहरातील विविध भागांची पाहणी केली स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील शहरे हगणदारी मुक्त करण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत हगणदारी मुक्त मोहिमेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या गुणवत्ता नियंत्रण प्राधिकरणाच्या पथकाकडून शहराची तपासणी करण्यात येत आहे तत्पूर्वी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पथकाकडून खामगाव शहरातील स्वच्छतेची तपासणी करण्यात आली मुक्त मोहिमेच्या मूल्यमापनात खामगाव शहर यशस्वी झाल्यानंतर आता सोमवारी केंद्रीय पथकाकडून खामगाव शहरातील विविध भागातील स्थितीची तपासणी करण्यात आली दरम्यान खामगाव पालिकेने निश्चित केलेल्या हगंदरीच्या स्थळांना वगळून गेल्यावेळी पथकाने अचानकपणे एका स्थळाची पाहणी केली आणि ते स्थळ मुक्त नसल्याचा उल्लेख अधोरेखित करण्यात आला त्यामुळे खामगाव पालिकेची हगंदारी मुक्तीची वाटचाल खडतर ठरली होती शहरातील शौचालय मुदी घरांची गुणवत्ता आणि दर्जा तपासणीसोबत शहरातील एकंदर स्वच्छतेचीही पाहणी करण्यात येत आहे यामध्ये शासकीय कार्यालयाची स्थिती सार्वजनिक शौचालयाची तपासणी उघड्यावरील मैदानांची स्थिती आदी बाबींचा समावेश आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरातील विविध स्पॉटवर सोमवारी पहाटेपासून ड्युटी लावण्यात आली होती निलंगा शासनाच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद देत निलंगा पालिकेने स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली आहे त्यासाठी साठ कामगारांची नियुक्ती करण्यात आली असून चाळीस हातगाड्या सहा छोटी रिक्षा दोन ट्रॅक्टर जेसीपी अशा यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानाचे उद्घाटन शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुमन हाडोळे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील माधव फटे आदी उपस्थित होते दररोज एका प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे शहरात दहा प्रभाग असून या सर्व प्रभागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे प्रत्येक प्रभागात सकाळी चार हातगाड्या फिरवण्यात येऊन भोंग्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे या मोहिमेसाठी साठ सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे या कामगारांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी हातमोजे जॅकेट बूट मास्क अशा साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात येणार आहे हदगाव सामाजिक भान जपत आपण ज्या शहरात राहतो ते शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करावी लागते हा संदेश शहराला देण्यासाठी पंचशील विद्यालयाने स्तुत्य उपक्रम राबवीत शहरातून रॅली काढली आणि प्रत्येक घरी जाऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले यासाठी शाळेचे सचिव आणि नगर उपाध्यक्ष या दोन्ही जबाबदारीचे मिश्रण करीत सुनील सोनुले यांच्या पुढाकाराने शहर सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी सुरुवात झाली आहे प्रजासत्ताक दिनी या मोहिमेची सुरुवात झाली यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शहरातून रॅली काढत स्वच्छतेचा संदेश दिला दोन हजार घरांना भेटी देऊन या विद्यार्थ्यांनी महिलांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तामसा टी पॉइंट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली वीस वीस विद्यार्थ्यांचे गट करून शहरातील सर्वच वॉर्डातील घरोघरी भेटी दिल्या रॅलीत नगरपालिकेचे नगरसेवक कर्मचारी शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते रॅली झाल्यानंतर शहरात सफाई कामाला सुरुवात झाली हदगाव शहर हागंदारी मुक्त झाल्यामुळे एक कोटी रुपये बक्षीस नगरपालिकेने मिळवले होते केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानासाठी आलेल्या निरीक्षकांनी पाहणी केल्यानंतर स्वच्छ शहर म्हणून हदगाव नगरपालिकेला अहवाल दिला मुंबईत मालाड ते अंधेरी दरम्यान पश्चिम द्रुतगती मार्गावर एकही शौचालय नसल्याने वाहन चालकांची तसेच पादचारी वर्गांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोगेश्वरी विक्रोळी जंक्शनवर सुसज्ज असे स्टार शौचालय उभारण्यात येणार आहे याचे भूमिपूजन राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले सध्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या सर्व्हिस रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या जंक्शनवर हे शौचालय उभारण्याचा संकल्प सर्व लोक विकास सेवा मंडळाने केला सुमारे बारा ते पंधरा सीट शौचालयांचा यात समावेश असणार आहे शौचालयात महिलांसाठी चेंजिंग रूम बरोबर सॅनिटरी नॅपकिनचे वेडिंग मशीन तसेच डिस्पोजलची व्यवस्था अपंगांसाठी इंग्रजी टॉयलेट वेटिंग रूम आंघोळीसाठी खोली गरम पाण्याची व्यवस्था सीसीटीव्ही अपंगांसाठी रॅम्प प्रथमोपचाराची पेटी आदींचा यात समावेश करण्यात येणार आहे तीन महिन्यांमध्ये या शौचालयाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे लाखणी निर्धन पाटील वागाय कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लाखणी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्शीपार आणि ग्रामपंचायत खुर्शीपार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता हीच सेवा या संकल्पनेवर हा कार्यक्रम पार पडला उद्घाटन सरपंच मीरा मस्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिथी म्हणून प्राचार्य डॉ सुधाकर शेंडे उपसरपंच पुरुषोत्तम मदनकर कुंडलिक थोटे किशोर म्हस्के निशा वाहणे उपस्थित होते प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक उमेश कुमार शहारे यांनी तर संचालन प्राध्यापक सुधीर सहारे यांनी केले दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्यात आले यात स्वयंसेवकांना जागरण सामूहिक प्रार्थना विद्यापीठ गीत राष्ट्रीय सेवा योजना गीत व्यायाम प्रभात फेरी सुविचार चिंतन मनन स्वच्छता संपूर्ण गाव ग्रामसफाई बौद्धिक कार्यक्रम घेण्यात आले युवकांपुढील आजची आव्हाने यावर विदर्भ महाविद्यालयाचे प्राध्यापक सुरेश खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले जीएसटी समज गैरसमज यावर प्राध्यापक संजय गिरेपुंजे यांनी मार्गदर्शन केले रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात लेख वाचवा लेख शिकवा मुक्त गाव हुंडाबळी अंधश्रद्धा निर्मूलन स्त्री हत्या शेतकऱ्यांची आत्महत्या याशिवाय संपूर्ण गाव स्वच्छता आणि पाणी अडवा पाणी जिरवा या आधारांवर बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले शिबिराच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एस शेंडे होत्या खुर्शीपारच्या माजी सरपंचा पुष्पा मडावी उपसरपंच अनिल पंचबुद्धे ए एस बोरकर देवांगणा आळे कवी सूर्यवंशी प्राध्यापक डॉक्टर पी डी भोयर प्राध्यापक जी एम कापसे प्राध्यापक सी एस देवधरे पार पडले संचालन अमन ठवरे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख उमेश कुमार शहारे यांनी केले या शिबिरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना सादर केले शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक उमेश कुमार शहारे सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुधीर शहारे प्राध्यापक शिल्पा फुलबांदे प्राध्यापक संजू नंदेश्वर अमन ठवरे गंगोत्री चारमोडे तथा प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले घाटंजी युवा ग्राम विकास मंचावतीने वतीने खापरी येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये गावातील दुकान आणि पाणटपरीवर कचराकुंडी ठेवून स्वच्छतेचा संदेश दिला युवा ग्रामविकास मंचाने प्रत्येक वॉर्डात स्वच्छता अभियान राबवत नालीतील गाळ काढणे खुल्या जागेवरील कचरा झाडून स्वच्छ केला प्रत्येक मंगळवारी सकाळी आठ ते अकरा पर्यंत स्वच्छता अभियान घेऊन स्वच्छतेचा संदेश देत आहेत यासाठी अरविंद भेदुरकर सुरेश आलकोंडेवार अमित सोनटक्के विजय गिनगुल प्रशांत सावरे गणेश वहिले संदीप राखुंडे राहुल खंडारे योगेश वातिले गजानन वानखेडे शेखर तेलंग गजानन हेमके संदीप मेश्राम सुरेश कोंडेवार बापू गणेवार समय काकडे भगवान गेडाम गजानन कडू अनिल कांबळे राजू वहिले अनिल काकडे राजू उईके शंकर पांगुळ लखन शेळखे वैभव जवादे सिद्धार्थ करमणकर अंकुश गेडाम विनोद राजकुंडवार विक्की सोंडवले केटू कनाने आणि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले ठाणे येथे स्वच्छ शहराचा एक भाग म्हणून ठाण्याच्या विविध भागात फिरून कचरा वेचणाऱ्या महिलांना हक्काचा रोजगार आणि निवारा देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे याचा पहिलाच पायलट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीमार्फत राबवण्यात येत असून या समितीने या भागात फिरणाऱ्या एकशे पैकी सत्तर कचरा वेचक महिलांना एकत्र करून सात बचत गट सुरू केले आहेत या महिलांमार्फत गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यांनीच तयार केलेले प्लास्टिक विकावे अशी काहीशी ही योजना असल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे यासाठी कचरा वेचक महिलांना ओळखपत्र देण्यात आले असेल आणि त्यांचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सध्या स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे या मोहिमेचा एक भाग आणि समाज कल्याण विभागाच्या योजनेनुसार उथळसर प्रभाग समिती पहिला पायलट प्रोजेक्ट राबवत आहे या भागात सध्याच्या घडीला ऐंशी मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे त्यामध्ये प्लॅस्टिकची संख्या अधिक आहे या समिती अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात या भागात दीडशेच्या आसपास कचरा वेचक महिला फिरत असून त्या कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत त्यातून आता समितीमार्फत सत्तर महिलांना एकत्रित करण्यात आले असून त्यांना नुकतेच ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे तसेच त्यांचे बँकेत खाते उघडून सात बचत गटांची निर्मितीही केली आहे या कचरा वेचक महिलांचे वय साधारणपणे पन्नास ते साठच्या च्या आसपास आहे काही महिला जिथे जागा मिळेल तिथे झोपत आहेत काहींची अवस्था अतिशय दयनीय आहे परंतु आता त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी साकेत आणि कळवा खाडी किनारी शेड उभारून देण्यात येणार आहेत अंबरनाथ येथे प्लॅस्टिक एकत्र करून दिल्याने अनेक कचरा वेचक महिलांच्या कुटुंबांना आपली मदत होणार असल्याने प्लॅस्टिक कचरादान ही संकल्पना पुढे आली आहे या संकल्पनेमुळे कचऱ्यातील प्रमुख घटक असलेले प्लॅस्टिक आधीचे वेगळे होईल आणि कचरा वेचक महिलांच्या हाती गेल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लागेल असे मत मुख्याधिकारी देविदास पवार यांनी व्यक्त केले येथील समर्थ भारत केंद्रात प्रभाग स्वच्छता दूत तेजस्विता चौधरी यांच्या पुढाकाराने दर पंधरा दिवसांनी घराघरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात येतो या उपक्रमात स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार अठराची माहिती देण्यासाठी पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते महिलांनी आपल्या घरातील प्लास्टिक गोळा करून दिल्याने अनेक फायदे होत असल्याचे पवार यांनी सांगितले त्याचा पहिला फायदा म्हणजे विघटन न होणारा सर्व कचरा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही परिणामी डम्पिंग ग्राउंडवर होणारी घाण कमी होईल त्याचप्रमाणे हा प्लॅस्टिकचा कचरा जाळल्याने निर्माण होणारा धूर कमी होण्यास मदत होईल आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे हे सर्व प्लास्टिक कचरा वेचक महिलांना आयते एकत्र मिळणार आहे कचरा वेचक महिला पहाटेपासून शहरभर फिरून कचरा गोळा करतात त्यातून त्यांची तुटपुंजी कमाई होते आणि या कमाईतून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो असे पवार यांनी सांगितले घराघरातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करणे प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरणे घरातील प्लास्टिकचा कचरा गोळा करून ऊर्जा फाऊंडेशन या संस्थेकडे जमा करणे प्रभाग कचराकुंडीमुक्त करण्यासाठी घंटागाडीतच कचरा देऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करणे याबाबत माहिती दिली जात आहे मालवण कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी कणकवली तीनशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याने प्रशासन आणि व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याच पार्श्वभूमीवर मालवण येथील व्यापारी बांधवांनी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेत प्लॅस्टिक पिशव्यांवर असलेल्या निर्बंधासंदर्भात चर्चा केली प्लास्टिक, के प्लास्टिक बंदीसाठी व्यापारी सकारात्मक आहेत मात्र शासनाच्या परिपत्रकानुसार तात्काळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यासाठी व्यापारी बांधवांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर सभापती आप्पा लुडबे नगरसेवक गणेश कुशे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर अशोक सावंत भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर उमेश नेरुरकर नाना पारकर नितीन शेटे रवींद्र तळाशीकर आदी उपस्थित होते यावेळी शहरातील व्यापारी वर्गाने प्लास्टिक पिशव्यांचा वापर तत्काळ बंद करणे शक्य नसल्याचे सांगत या पिशव्यांच्या बंदी संदर्भात अन्य उपाययोजना नगरपालिकेने कराव्यात अशा प्रकारच्या सूचना मांडल्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर म्हणाले प्लास्टिक पिशव्यांवर बंदी पिशव्यांचा वापर करणे शक्य आहे त्यासाठी व्यापारी वर्गाने पुढाकार घ्यावा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवी संस्था ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहभागाशिवाय शहर स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही तरी सर्व शहरवासियांनी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालय हॉटेल शाळा गृहनिर्माण संस्था मोहल्ला मार्केट मंडई या ठिकाणी स्वच्छ भारत सुदृढ भारत या विषयावर स्पर्धा घेऊन जनजागृती करण्यात आली या स्पर्धेत विजेता ठरलेल्या स्पर्धकांना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते महापालिका स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपमहापौर शैलजा मोरे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे नगर सदस्या अनुराधा गोरखे शर्मिला बाबर अर्चना बारणे सुवर्णा बोर्डे कमल घोलप सह आयुक्त दिलीप गावडे सहायुक्त आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते महापौर नितीन काळजे म्हणाले शहर स्वच्छ करण्यासाठी सर्व वयोगटातील शहरवासियांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे शहरवासियांनी स्वतःहून काळजी घेतली तर शहर स्वच्छ आणि सुंदर राहील स्वच्छ भारत अभियानामध्ये शहराचा क्रमांक अव्वल स्थानी येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले स्वच्छ भारत अभियानात सर्व नागरिकांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती करून त्यांची मानसिकता बदलायला हवी आहे लोकांनी मानसिकता बदलली तर शहर आणि देश स्वच्छ होईल शहरातील सर्व मोठ्या सोसायट्या आणि हॉटेलवाल्यांना कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेणारे सर्व नागरिक हेच खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत सिल्लोड गावाचा खरा विकास करायचा असेल तर आधी गाव हगणदारी मुक्त करा शासनाच्या निधीचा योग्य वापर करून गावाचा कायापालट करा नागरिकांना नागरी, नागरी सुविधा द्या गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे प्रतिपादन सिल्लोड तालुक्यातील बांगी बुद्रुकगावचे सरपंच महेश पाटील यांनी खोडेगाव येथे केले औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव येथील स्वराज्य प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय ग्रामपंचायत आणि परिसरातील नागरिकांनी सरपंच महेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला औरंगाबाद जिल्ह्यातून चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला खेडेगावचे सरपंच अर्जुन ढगे उपसरपंच पूनमसिंग नागलोद माजी सरपंच बालाजी हुलसार गेवराई बुद्रुकचे सरपंच रघुनाथ आगलावे पांढरी पिंपळगावचे सरपंच दीपाली ठोंबरे लायगावचे सरपंच बोगाने काद्राबादचे सरपंच बाबुलाल शेख कचनेरचे उपसरपंच लहू भानुसे होनाबाचीवाडी येथील उपसरपंच अमरसिंह बहुरे उपसरपंच वंदना जिने छावा श्रमिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड कादराबादचे माजी उपसरपंच रसूल शेख वांगीचे उपसरपंच बापूसाहेब काडे ग्रामसेवक लिलाधर कोळी माजी सरपंच चंद्रशेखर साळवे कचनेरचे ग्रामपंचायत सदस्य रमेश चव्हाण अलकाताई पाटील विष्णू पाटील मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोळा गावात स्वखर्चाने वृक्षारोपण स्वराज्य प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या परिसरातील सोळा गावांमध्ये स्वखर्चातून प्रत्येक ग्रामपंचायतीला दहा झाडे देऊन त्यांचे संगोपन शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक करतील असे सरपंच महेश पाटील यांनी सांगितले गावाच्या विकासासाठी आपण काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी खेडेगावात महेश पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले सरपंच हा गावाचा कर्णधार असल्याने त्याच्यावर गावाची धुरा अवलंबून असते सरपंचांनी राजकारण बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी वेळ खर्ची घातला तर काही महिन्यातच विकासगंगा गावात येऊ शकते अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले सर्वप्रथम गाव निरोगी राहणे महत्वाचे आहे त्यासाठी सर्वांनी आधी गाव हगनदारी मुक्त करावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला खडकवासला ऐतिहासिक सिंहगडावर शिवप्रेमी आणि शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते गड किल्ल्याचे संवर्धन आणि स्वच्छता या विषयावर शिवप्रेमींनी पथनाट्य सादर केले तसेच शिवजयंती या वेबसाईटचे लोकार्पण यावेळी करण्यात आले महेश धोंडगे विवेक कामठे प्रणाली उकिर्डे धनश्री काळे उदय चव्हाण अक्षय भोईटे प्रणाली शिंदे कल्याण किनवर अनूप जाधव संजय गायकवाड जितेंद्र अत्रे आनंद काकडे सोनाली काळे पडवळ नम्रता चव्हाण स्वराली चव्हाण राहुल कदम शरद टांगे विजय मुजुमले सनी काळभोर अजिंक्य निंबाहकर सहभागी झाले होते मंडळी जसे तुम्ही तुमच्या हक्कांबाबत जागरूक असता तसेच तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडायला हव्यात स्वच्छ भारत आणि स्वच्छ परिसर निर्माण करण्यासाठी तुम्ही सुद्धा खारीचा वाटा उचलला पाहिजे मंडळी तुम्ही किंवा एखादी सामाजिक संस्था जर तुमच्या परिसरात स्वच्छता कार्य स्वतःहून करत असेल तर त्याची माहिती आम्हाला जरूर कळवा त्याचा समावेश आम्ही या वार्तापत्रामध्ये नक्की करू त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान पांडुरंग पुतकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य भडगाव नगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती स्वच्छता अभियानामध्ये हदगावकरांचे उत्स्फूर्तपणे योगदान कणकवली नगरपंचायतच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांकडून तीनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या केल्या जप्त मेहकर येथे हगणदारी मुक्ती बाबत जनजागृती अभियान स्वच्छता मोहिमेसाठी निलंगा पालिका सरसावली याबरोबरच आमचे हे वार्तापत्र आम्ही इथेच संपित आहोत तेव्हा पाहायला विसरू नका वार्तापत्र स्वच्छता अभियान नमस्कार